हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 24 मार्च, वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी. होळी हा जो सण आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्वाचा सण मानला जातो आणि या दिवशी होळीचं पूजन हे केलं जातं. त्यासोबतच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो. होळी दहनाच्या वेळी आपल्या मधल्या ज्या काही असणाऱ्या वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट नकारात्मक शक्ती आहे तर त्या सर्व आपण होळीमध्ये दहन करत असतो आणि यानंतर होळिका देवीला म्हणजे अग्निदेवाला प्रार्थना करून आपल्या जीवनामधील सर्व चांगल्या गोष्टी घडाव्यात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, वर्षभर आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये अशी आपण प्रार्थना करत असतो. त्यासोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा करायला विशेष महत्व असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवर अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे म्हणजे होळीमध्ये दहन करायचे आहे. तुम्ही उद्या मुलांसाठी हा उपाय केला तर सर्व मुलांचे नजर दोष, मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकट, विघ्न, आजारपण हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये, अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगती होऊन मुलांच्या सगळ्या इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील. असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा आपण होळी दहन करत असतो तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी उपाय करायचा आहे. प्रत्येक आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी सुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे, कारण हा उपाय फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला करता येतो. आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय उद्या जर केला तर वर्षभर आपल्या मुलांवरती कधीही कोणत्याही प्रकारचा वाईट संकट, अडचणी येणार नाहीत. त्याच वेळेला तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की घरामध्ये जी लहान मुलं असतात ती चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात किंवा वारंवार आजारी पडत असतात, मोठ्यांचं सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा अचानकपणे काहीतरी वेगळंच ते वागू लागतात किंवा ते जेवण करत नाहीत. आणि अशा वेळेला आपल्या मुलांना नजर दोष हा लागलेला असतो आणि म्हणूनच मुलं जेवण करत नाहीत. अगदी खरं आहे, कधी कधी मुलांच्या तोंडाला चव नसणं किंवा मुलं आजारी असणं हेच कारण असतं मुलांना कधी कधी नजर लागल्यावरती सुद्धा मुलं हे जेवण सोडत असतात. आणि होळीचा हा जो दिवस आहे तर या दिवशी मुलांचे सर्व दोष हे आपण उपाय केल्यामुळे नक्कीच दूर होतील. त्याचप्रमाणे जे मुलं मोठी असतात ते जे भरपूर हट्टीपणा करत असतात किंवा त्यांना कुठलं तर एखादं वाईट व्यसन लागलेलं असेल किंवा ते अजिबात सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मुलांचे विवाह जुळत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांच्या अडचणी येत असतील, त्यांना यशाची प्राप्ती होत नसेल, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा मुलांच्या कोणत्याही इच्छा जर पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खडेमीठ जे आहे तर ते थोडंसं घ्यायचं आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला खडेमीठच घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. देठ जे असतं मिरच्यांना अशा मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडीशी काळी मोहरी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे, जे आपण फोडणीमध्ये वापरतो अशी काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर थोडेसे काळे तीळ सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत, काळे उडीद सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि यानंतर काय करायचं आहे, या सगळ्या वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने 7 वेळेला तुम्हाला ते उतरवायचे आहेत आणि तुमच्या मुलांना जर कुठल्याही प्रकारचे दोष लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होऊ दे आणि मुलांना चांगलं आरोग्य लाभू दे अशा पद्धतीने तुम्हाला हा उतरवायचा आहे. आणि हा उतारा केल्यानंतर त्या वस्तू तुम्हाला प्लेटमध्ये टाकायच्या आहेत. पुन्हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वस्तू घ्यायच्या आहेत, त्या दुसऱ्या मुलावरनं सुद्धा तुम्हाला उतरवायचं आहे, त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत. तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील, हॉस्टेलवरती राहत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही त्यांच्यावरनं उतरवू शकता किंवा मुलांच्या फोटोवरनं सुद्धा उतरवलं तरीही चालेल. या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत, त्या प्लेटमध्ये तुम्हाला जमा करायच्या
आहेत आणि या वस्तू तुम्हाला होळीजवळ घेऊन जायचं आहे. तुमच्या घराच्या बाहेर, तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी पेटवलेली असेल तिथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि होळीमध्ये या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. फेकायच्या नाहीत, व्यवस्थित होळीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि टाकल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून होलिका देवीला प्रार्थना करायची आहे. अग्निदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माझ्या मुलांचे जे काही दोष आहेत, माझ्या मुलांमधले जे काही निगेटिव्हिटी आहे तर ते संपूर्णपणे या होळीमध्ये दहन होऊ दे आणि माझ्या मुलांना उत्तम आरोग्य लाभू दे, मुलांना उत्तम आयुष्य लाभू दे, मुलांची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. वर्षातून एकदाच तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करता येतो. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय उद्या नक्की करायचा आहे. आईला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. भाऊ बहिणीसाठी करू शकतो, बहीण भावासाठी करू शकते किंवा आजी आपल्या नातवंडांसाठी करू शकते, वडील आपल्या मुलांसाठी सुद्धा करू शकतात. जर तुम्हाला सूतक असेल तर अर्थातच तुम्हाला उद्या होळीची पूजा सुद्धा करता येणार नाही आणि उपाय सुद्धा करता येणार नाही. कोणतेही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करता येणार नाही. जेवढे उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी मी करायला सांगितलेले आहेत तर ते सर्व सूतक असल्यावरती तुम्हाला करता येणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.